विधान परिषद विरोधी पक्ष नेता ने शीत सत्र के चौथे दिन विधान परिषद में विविध विषय सभागृह में रखे। इस बात की जानकारी प्रवीण दरेकर इन्होंने दी। आज राज्यपालाच्या अभिभाषणावर सभागृहामध्ये चर्चा असताना अनेक गोष्टींचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नसल्यानं सरकारला जाब विचारण्याचं काम त्या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता या नात्यानं केलं। प्रामुख्याने राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये तात्काळ शेतकऱ्यांना मदत करू अशा प्रकारचं त्रोटक वाक्य त्या ठिकाणी आहे। यावर त्या ठिकाणी विचारणा केली की 25,000 हेक्टरी शेतकऱ्यांना देण्याचं जे आपण त्या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना मागणी केलीत, वचन दिलं, त्यासाठी काय केलं, कारण या पुरवणी मागण्यांमध्ये साधारणतः 96 लाख हेक्टरी शेती करता शेतकऱ्यांना जरी त्या ठिकाणी 25,000 म्हटलं तर साधारणतः 10,000 तरी तरतूद या पुरवणी मागण्यांमध्ये हवी होती, परंतु ती झाल्या नसल्याकारणं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसताय अशा प्रकारचा आरोप त्या ठिकाणी केला। 500 स्क्वेअर फूटचं घर SRAमध्ये देण्याचं सांगितलं, त्याही संदर्भात ते कसं देणार, काय देणार, त्यावरही त्या ठिकाणी विचारलं। आणि सगळ्यात महत्त्वाकांक्षी जी 1 रुपया क्लिनिक आणि 10 रुपये थाळीची योजना आहे, त्या संदर्भात सुद्धा आज राज्यातले असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र तिथे कर्मचारीत नाहीत, डॉक्टर नाहीत, मशनरी नाहीत, तर असणाऱ्या आरोग्य व्यवस्था सुदृढ त्या ठिकाणी करा आणि त्या ठिकाणी 1 रुपये क्लिनिकची आपण अंमलबजावणी कशी करणार आहात, 10 रुपये थाळी देत असताना त्याचं काय प्रावधान आहे, त्याची विचारणा त्या ठिकाणी सभापतींच्या माध्यमातून सरकारला केली। सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर विषय लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीनं आज मी मानला त्या ठिकाणी सुरक्षितेच्या गोष्टी केल्या जातात, परंतु काल परवा या ठिकाणी संदीप जोशी महापौर यांच्यावर गोळीबार झाला। आज शिवसेनेचे उपविभाग प्रमुख असणाऱ्या शेखर जाधव यांच्यावर गोळीबार त्या ठिकाणी झाला आणि पुन्हा राज्यात गँगवार डोकं वर काढतंय काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली असताना हे सरकार गुन्हेगारांना रोखण्यात त्या ठिकाणी अपयशी ठरतंय याचाही जाब त्या ठिकाणी विचारला गेला। गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचं बोलत असताना जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प बंद पाडले जात आहेत, स्थगिती दिली जाते, भीतीचं वातावरण गुंतवणूकदारांच्या मनामध्ये आहे, गोळीबार होतोय गुन्हेगारांकडून, त्यामुळे आज गुंतवणूकदारांच्या मनामध्ये चिंता आहे। अशा पार्श्वभूमीवर कसं काय गुंतवणूकदारांना आकर्षित करणार, त्यामुळे लॉ अँड ऑर्डर कडक करा, प्रकल्पाला स्थगिती देऊ नका, प्रकल्पातले दोष असतील तर दुरुस्त करा, परंतु हा महाराष्ट्र प्रकल्पाच्या माध्यमातून विकासापासून वंचित राहणार नाही अशा प्रकारची मागणीही केलेली आहे। आरे असेल, नाणार असेल, यावरचे गुन्हे मागे घेतले तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं झालीत, शेतकऱ्यांची छोटी मोठी आंदोलनं झालीत, शिक्षकांची झालीत, कामगारांची झालीत, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जनहितासाठी आंदोलनं केलेत, तर सगळे हिंसक नसतील असे सगळे आंदोलकांवरील गुन्हे त्या ठिकाणी मागे घ्यावेत अशा प्रकारची मागणी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे। कोकणनी शिवसेनेला भरभरून दिलंय, मुंबई ठाणे कोकण हे शिवसेनेचं बलस्थान आहे, परंतु दुर्दैवानं शिवसेनेच्या माध्यमातून कोकणात जे झालं पाहिजे ते झालं नाही, त्यामुळे कोकणसाठी एक स्वतंत्र 5,000 कोटीचं पॅकेज द्या, कोकणचं टुरिझम त्या ठिकाणी डेव्हलप करा आणि कोकणचा सर्वांगीण विकास करा अशा प्रकारची मागणी करत असताना जर हे केलं नाहीत तर त्या ठिकाणी कोकणातनं शिवसेनेला हद्दपार जनता करेल आणि मग भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढल्यास त्या ठिकाणी आपण कपाळावर हात मारून घेऊ नका अशाही प्रकारचं त्या ठिकाणी सांगितलं। शालेय पोषणहार महिलांना समान संधीचा उल्लेख त्या ठिकाणी केला गेला, परंतु आज शालेय पोषणहार असेल, मध्यान्हार असेल, आज अनेक अडचणींना महिला बचत गट, महिला संस्था जात आहेत, तर जुन्या पद्धतीप्रमाणे त्या महिलांचं काम, त्यांची बिलं, त्यांच्या हाताला काम देण्याचं त्या शासनाने सरकारने करावं ही मागणी सभापतीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सरकारसमोर आणलेली आहे। आणि अशा प्रकारच्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये अनेक जिव्हाळ्याचे विषय जे आहेत त्यांना त्या ठिकाणी बगल दिल्याबद्दल खेद व्यक्त करत
राज्यपालांच्या अभिभाषणावर नापसंती त्या ठिकाणी व्यक्त करत सरकारचा निषेध करण्याचं काम या सर्व कृतीबद्दल केलं।